तर इथे तुम्ही हा उपमा बघू शकता, खूप जास्त चिकट नाही आणि खूप जास्त मोकळाही नाही आहे, अगदी आचारी बनवतात तसा मस्त दाणेदार हा उपमा झालेला आहे. तर या व्हिडिओमध्ये मी तेल, पाणी आणि रव्याचं अगदी अचूक प्रमाण सांगितलेलं आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण बघा. आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता सगळ्यात अगोदर आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे, तर त्यासाठी मी इथे पॅन गरम करून त्यामध्ये थोडंसं तेल घातलं आहे. तेलाऐवजी तुम्ही इथे तुपाचा वापर करू शकता. आणि त्यानंतर मी यामध्ये 1 कप रवा घातलेला आहे. 200 ml कपने मी इथे 1 कप रवा घेतला आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही घरातील कोणत्याही वाटीने रवा मोजून घेऊ शकता. ज्या वाटीने रवा मोजून घेतला आहे त्याच वाटीने आपल्याला पाणीसुद्धा मोजून घालायचं आहे. तर त्यासाठी घरातील तुम्ही कोणतेही वाटी किंवा कप घेऊ शकता. तर आता हा रवा आपल्याला 4 ते 5 मिनटं लो फ्लेमवरती भाजून घ्यायचं आहे. याला आपल्याला करपू द्यायचं नाही आहे, सारखं हलवत राहायचं आहे. आणि हो, मी इथे बारीक रवा घेतलेला आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही इथे जाड रव्याचासुद्धा वापर करू शकता. तर बघा, आता 4 मिनटं झालेली आहेत आणि रवा छान असा भाजला गेलेला आहे. घरभर रव्याचा सुगंध पसरला आहे आणि हलकासा रव्याचा कलरसुद्धा बदललेला आहे. तर रवा मी एका प्लेटमध्ये काढून घेतला आहे आणि त्याच पॅनमध्ये आपल्याला आता 3 टेबलस्पून एवढं तेल घालायचं आहे. तेल तुम्ही कमी जास्त केलं तरी चालेल, पण जर आपण यामध्ये योग्य प्रमाणात तेल घातलं तर उपमा चिकट होत नाही. त्यामुळे यामध्ये मी 3 टेबलस्पून तेल घातलेलं आहे. तेल गरम झाल्यावर यामध्ये आपल्याला 1/2 चमचा मोहरी आणि 1/2 चमचा जिरं घालायचं आहे. जिरं मोहरी छान तळतळल्यावर छोट्या चमच्याने 1 चमचा उडीद डाळ आपल्याला यामध्ये घालायची आणि थोडंसं या डाळीला आपल्याला परतून घ्यायचं आहे लो फ्लेमवरती. आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला 1 मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. सोबतच 1 ते 1.5 टेबलस्पून कच्चे शेंगदाणे आपल्याला यामध्ये घालायचे आहेत. आता हे शेंगदाणे आणि हा कांदा आपल्याला साधारण 2 मिनटं लो टू मीडियम फ्लेमवर परतून घ्यायचा आहे. कांद्याचा थोडासा कलर बदलेपर्यंत, म्हणजे हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला हा कांदा आणि शेंगदाणे परतून घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर हिरवी मिरची घालायची आहे. तर इथे मी 5-6 हिरव्या मिरचीचे तुकडे करून घेतलेत. मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. 10 ते 12 कढीपत्त्याची पानं आपल्याला यामध्ये घालायची आहेत. त्यानंतर छोट्या वाटीने वाटीभर मी मटार यामध्ये घालणार आहे. सध्या मटारचा सीझन चालू आहे त्यामुळे मी यामध्ये मटार घातलेत. जर मटार नसतील तर नाही घातले तरीसुद्धा चालेल. तर बघा, त्यानंतर मी यामध्ये 1/2 बारीक चिरलेला टोमॅटो घातला आहे. आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि यावरती झाकण ठेवून लो फ्लेमवरती 3-4 मिनटं हे सगळं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे, जेणेकरून मटार आणि टोमॅटो थोडंसं मऊ होईल. तर आता 3-4 मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही इथे बघू शकता मटार आणि टोमॅटो थोडंसं मऊ झालेलं आहे. तर आता आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. तर 1 कप रवा आपण इथे घेतला आहे, तर त्यासाठी आपल्याला यामध्ये आता 3 कप पाणी घालायचं आहे. ज्या कपने आपण रवा मोजून घेतला होता त्याच कपने मी इथे 3 कप पाणी यामध्ये घातलेलं आहे. तर हे अगदी अचूक प्रमाण आहे पाण्याचं. तर त्यानंतर मी यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर घातली आहे. तर आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे. गॅसची फ्लेम इथे आपल्याला वाढवायची आहे आणि आता या पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे. तर त्यासाठी मी इथे यावर झाकण ठेवलेलं आहे जेणेकरून उकळी लवकर येईल. तर बघा, इथे पाण्याला उकळी आलेली आहे आणि आता पुन्हा एकदा आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करूया. आणि आता यामध्ये आपल्याला रवा घालायचा आहे. तर गॅसची फ्लेम अगोदर आपल्याला लो करायची आहे आणि त्यानंतर यामध्ये रवा घालायचा आहे. तर एका हाताने आपल्याला रवा घालायचा आहे आणि दुसऱ्या हाताने स्पॅच्युलाने आपल्याला हे सारखं हलवत राहायचं आहे, जेणेकरून रव्याच्या गुठळ्या होणार नाहीत. आणि जरी गुठळ्या झाल्या तर त्या पटापट फोडून घ्यायच्या, नाहीतर लगेच बाकीचा रवा पाणी शोषून घेतो आणि गुठळ्यांमधला रवा कच्चा राहतो. तर त्यामुळे आपल्याला पटापट अशा पद्धतीने सारखं याला मिक्स करायचं आहे, म्हणजेच हलवत राहायचं आहे. तर बघा, अगदी 2 ते 3 मिनटाच्या आत रव्याने सगळं पाणी शोषून घेतलेलं आहे आणि मस्त असा हा टेस्टी उपमा तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता मी व्यवस्थित सगळं मिक्स करून घेतलं आहे, यामध्ये एकही गुठळी नाही आहे. तर आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि 1-3-4 मिनटं आपल्याला लो फ्लेमवरती हा उपमा शिजवून घ्यायचा आहे, म्हणजेच आपल्याला याला एक वाफ येऊ द्यायची आहे. तर 3-4 मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही इथे बघू शकता मस्त अशी वाफ आलेली आहे आणि इथे आपला मस्त असा गरमागरम अचारी स्टाईल टेस्टी उपमा तयार झालेला आहे. उपमा बनवताना जर आपण योग्य प्रमाणात तेल, पाणी आणि रवा घातला तर मस्त असा टेस्टी अचारी स्टाईल उपमा तयार होतो. तर आजची ही साधी सोपी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच सोप्या टेस्टी रेसिपीसाठी बोलीस किचनला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या टेस्टी आणि सोप्या रेसिपीबरोबर. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. थँक्यू.